नमस्कार, मी प्रियांका आणि प्रियांकाज किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. चला तर मग आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. आज मी तुम्हाला खाडीतल्या कोळंबीचा रस्सा दाखवणार आहे। खाडीच्या कोळंबीचा रस्सा एकदम टेस्टी होतो। ह्या बघा, ह्या खाडीतल्या कोळंब्या ह्या साधारण असं राखाडी कलरच्याच असतात, पण त्यामध्ये काही अशा थोड्या मिक्सही असतात। आता ह्या बघा, ह्या एक थोड्याशा लालसर कलरच्या आहेत, अशा मिक्स असतात त्या। ही खाडीतली कोळंबी साल न काढता केली ना तर ती छान अशी त्याची चव येते, आणि त्याच्या त्या सालीमध्येच जास्त चव असते। चला तर मग तुम्हाला मी ती साफ कशी करायची हे दाखवते। ह्या कोळंबीमध्ये आपण प्रथम हा डोक्याचा भाग आहे तो काढून टाकायचा आहे, आणि त्या शेपटीकडचा भाग काढून टाकायचा आहे। खरं तर ह्याच्यामध्ये ह्या डोक्यामध्येच खरी चव असते, त्यामुळे डोक्याकडचा भाग पूर्ण काढून टाकायचा नाही आहे। अशा प्रकारे मी तुम्हाला सर्व कोळंबी ही साफ करून दाखवते, आणि त्यानंतर ती 2 ते 3 वेळा स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे। ह्या कोळंबीमध्ये जर मोठ्या कोळंबी असतील तर त्याचा दोर काढला तर चालतो, पण ह्या एवढ्या छोट्या कोळंबी असताना दोर नाही काढला तरीही चालेल। अशा प्रकारे मी सर्व कोळंबी साफ करून 2 ते 3 वेळा चांगली स्वच्छ अशी धुवून घेतली। तेल आता तापलंय चांगलं, त्यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या चांगल्या ठेचून टाकले। आता लसूण लालसर झालाय, त्यामध्ये मी एक 1/2 चमचा हिंग टाकते। हिंग आपण बरेच लोक मच्छीमध्ये टाकत नाहीत, पण आपण ही सालासहित ज्यावेळी कोळंबी करतो त्यावेळी ती पचनाला हलकी जावी म्हणून मी हिंग टाकते। आता त्यावर कोळंबी परतून घेऊया। ही कोळंबी आपण टाकली त्यावेळी कशी होती, आणि आता बघा लाल कलर झाला, ह्याचा कलर बदलेपर्यंत आपण अशी चांगली ही परतून घ्यायची आहे। 1 चमचा हळद टाकले, ती चांगली अशी परतून घेऊया। आता ही कोळंबी परतून झाली आहे, ती आता आपण काढून घेऊया। त्याच भांड्यामध्ये आपण फोडणी करून घेऊया। इथे आता मी 2 चमचे तेल ओततेय। तेल तापलंय, त्यामध्ये मी बारीक चिरून 1 कांदा टाकतेय। आता हा चांगला परत परतून घ्यायचा आहे। आता आपला कांदा परतून झालाय, त्यामध्ये 1 टोमॅटो चिरून टाकलाय। हा इथे कांदा मी घेतला होता तो मोठा होता आणि टोमॅटोही मोठा होता। जर छोटे टोमॅटो किंवा कांदे असतील तर तुम्ही 2ही घेऊ शकता। घरी बनवलेला 2 चमचे मी मसाला टाकते इथे। त्यामध्ये 1 बटाटा चिरून ठेवलाय तो टाकते। खोबऱ्याचं वाटण टाकते। हे वाटण मध्ये कांदा, लसूण, कोथिंबीर आणि खोबरं असं भाजकं वाटण आहे। आता हे चांगलं परतून घेतलंय, त्यामध्ये मी 1 ग्लास पाणी ओतते। याला चांगली उकळी आली की मग आपण त्यामध्ये ही परतून घेतलेली कोळंबी टाकायची। हा बघा, बटाटा तर साधारण शिजलाय, त्यामध्ये आपण कोळंबी टाकून घेऊया। कोळंबी आपण तेलावर परततो त्यावेळी त्याची छान अशी टेस्ट येते। आता आपण ह्याच्यामध्ये अजून थोडं पाणी टाकून शिजवून घेऊया। आता त्यामध्ये आपण 2 कोकम टाकून घेऊया। कोकम किती आंबट असतील त्यानुसार कमी जास्त करायची। बटाटा शिजल्यानंतरच आपण कोकम टाकायचं आणि त्यानंतर मीठ टाकायचं, आणि आता सर्वात शेवटी आपल्याला गरम मसाला टाकायचा आहे। हा नेहमी ना शेवटीच टाकायचा असतो। 1 चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ। आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया। खाडीच्या कोळंबीचा रस्सा आपला तयार झाला आहे।